तर मित्रांनो आज आपण बघ बघणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर व प्रमाण कसे काढायचे तर ते खालीलप्रमाणे समजा एस बी आणि सीस डी आहे तर या ठिकाणी या पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार आणि मधल्या दोन पदाचा गुणाकार असतो तर इथे ए गुन्हेला डी बरोबर बी गुन्हेला सी आता इकडे ए छेद बी बरोबर बी छेद सी तर याचं गुन्हा तर कसं येईल इथे ए बी बरोबर बी सी तर इथे बी हे पद दोनदा आलेले आहे म्हणून बी स्क्वेअर बरोबर ए गुण्हेला सी आता दोन नंबरचं गणित बघूया पंधरा गुणिले एक्स बरोबर चोवीस आणि पंधरा एक्स चोवीस आणि बत्तीस या चार संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती तर आपण वरीच बघितलं चार संख्या जर असतील पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि मधातल्या दोन संख्येचा गुणाकार तर इथे आपण बघूयात पंधरा गुणिला बत्तीस छेद मदाती दोन पदे चोवीस गुन्हेला एक्स तर एक्स आपण उजव्या बाजूला आणू आणि पंधरा गुणीला बत्तीस छेद चोवीस तर याला आठणे भाग जाते आठ त्रिक चोवीस आठ चौक चो बत्तीस पाची पंधरा चार पंचे वीस तर ऑप्शन क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण झटपट उत्तर काढू शकतो क्वेश्चन क्रमांक तीन सहास पंधरा आणि एकस, चाळीस या चार संख्या जर प्रमाणात असल्यास एक्स बरोबर किती अगदी सेम पद्धत सहा सहा गुणला चाळीस पहिल्या चा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार मधल्या दोन पदाचा गुणाकार आता आपण इथे डायरेक्टली पंधरा आणि एक्स या बाजूला आणू आता तीन दोन्ही सहा आणि तिनापाची पंधरा आता पाच न चाळीसला भाग देतो पंचे चाळीस म्हणजे आठ दोन्ही सोळा बरोबर सोळा तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आन्सर बरोबर आहे क्वेश्चन क्रमांक पाच आता इथे तीन संख्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या बारा एक्स आणि सत्तावीस तर एक्स बरोबर करायचं आहे सेम आपण बघितले आहे तीन संख्या जर दिल्या असत मला त्या पदाचा स्क्वेअर करायचा इथे चा स्क्वेअर बरोबर बारा गुनिला सत्तावीस तर या दोन संख्येचा गुणाकार करू